हे बघा, दिसते ना मार्केटसारखी, सेम टू सेम टूटी फ्रुटी, एकदम ज्यूसी, क्रिस्टल आणि ट्रान्सपरंट। घरातही तुम्ही अगदी काही मिनिटात मार्केटसारखी टूटी फ्रुटी बनवू शकता। अतिशय सोपी रेसिपी आहे। नमस्कार, मी अलका, अलकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूपच सोपी रेसिपी, ती आहे टूटी फ्रुटी। टूटी फ्रुटी जी रेड, ग्रीन, येल्लो अशा खूप साऱ्या कलर्समध्ये आपण मार्केटमध्ये बघतो, बिलकुल तशीच सेम टू सेम व हायजीन टूटी फ्रुटी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घरात बनवू शकता, तेही तुम्हाला आवडणाऱ्या फ्लेवर्स व कलर्समध्ये। एकदा बनवून घ्या व स्टोअर करून ठेवा। जेव्हा मनाला वाटेल तेव्हा केक्स, मफिन्स, आईस्क्रीम्स, खूप सारे डेझर्ट्स, कुकीजमध्ये आपण टूटी फ्रुटीचा वापर करू शकतो। तर चला बघूयात टूटी फ्रुटीची रेसिपी। मार्केटसारखी टूटी फ्रुटी बनविण्यासाठी आपल्याला पाहिजे कच्ची पपई। पपई पूर्ण कच्ची हवी। मी येथे अर्धा किलो पपई घेतली आहे। सगळ्यात आधी पपईचे दोन तुकडे करून घ्या। आता पपईच्या आतील ज्या बिया आहेत त्या आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत। एका स्पूनच्या सहाय्याने आपण आतील सर्व बिया काढून टाकूयात। बिया राहिल्या तर त्या कडू लागू शकतात। नंतर पिलरच्या सहाय्याने पपईचे वरचे हिरवे साल पूर्णपणे काढून टाका। अशा प्रकारे पपईचे साल आपण पूर्णपणे काढून घेतले आहे। आता पपईचे लांब लांब स्लाइस करून चौकोनी तुकडे म्हणजेच क्यूब्स करून घ्यायचे आहेत। तुकडे करताना थोडे मोठेच करा, कारण हे आपण जेव्हा बनवून वाळवणार तेव्हा तुकडे थोडे छोटे म्हणजेच श्रिंक होतात। हे बघा, अशा प्रकारे एवढ्या साईजचे तुकडे तुम्ही करू शकता। बाकी तुकडे मी तुम्हाला कटरमध्ये करून दाखवते, यामुळे तुमचा वेळही वाचतो आणि मेहनतही वाचते। पपईचे तुकडे कापून रेडी झाले आहेत। तुम्ही पीसेसची क्वांटिटी बघू शकता। आपण अर्धा किलो पपई घेतलेली आहे, त्याचे असे क्यूब्स करून घेतले आहेत। गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे। यात 3 ग्लास पाणी टाकून घेऊयात, जेणेकरून पाण्यात पपईचे तुकडे पूर्णपणे बुडले पाहिजेत। पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे। पाण्यात उकळी येत आहे। आता पपईचे तुकडे टाकून घेऊयात। आपण ही जी प्रोसेस करणार आहोत याला म्हणतात ब्लांचिंग। ब्लांचिंग म्हणजेच आपल्याला पपईचे तुकडे पूर्ण न शिजवता फक्त 50% म्हणजेच 50% शिजून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुकडे थोडेसे सेमी ट्रान्सपरंट होणार व थोडे थोडे मऊ होणार। 5 ते 6 मिनिटे आता झाली आहेत। वाव, एकदम परफेक्ट, हे 50% शिजलेले आहेत आणि मी गॅस बंद करून घेतला आहे। आता स्ट्रेनरच्या सहाय्याने आपण हे गाळून घेऊयात। गाळताना विशेष काळजी घ्या, कारण की हे मिश्रण खूप गरम असतं आणि चटका लागायची शक्यता असते। पपईचे तुकडे बघा किती सुंदर दिसतात, कलर पण आता चेंज झालेला आहे। पुन्हा गॅसवर कढई ठेवून त्यात 500 ml पाणी टाकून घ्यायचे आहे। माझ्याकडे हे जे माप आहे ते 250 ml आहे, असे मी 2 माप टाकून घेतले आहेत। पाण्यात आपण 450 ग्रॅम साखर टाकून घेणार आहोत, म्हणजेच 2 कप। जेवढे तुमचे पपईचे तुकडे आहेत तेवढी साखर तुम्ही घेऊ शकता। हाय फ्लेमवर आपल्याला साखर पूर्णपणे विरघळू द्यायची आहे। हे बघा, साखर पूर्णपणे विरघळली आहे। आता यात अर्धे कच्चे शिजून घेतलेले पपईचे तुकडे टाकून घेऊयात। हे पपईचे तुकडे हाय फ्लेमवर साखरेच्या पाकात छान शिजू द्यायचे आहेत। आपल्याला साखरेच्या पाकात पपईचे तुकडे शिजवायचे होते, म्हणून आपण मागे 50% शिजवले होते। आता आपल्याला हे तुकडे साखरेच्या पाकात 1 तार होईपर्यंत शिजवायचे आहेत। आपण आता पाक चेक करून बघूयात। पाक थोडा 2 फुटांच्या मध्ये घेऊन असा 1 तार दिसला पाहिजे। बघा,
अशा प्रकारे परफेक्ट। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। खूपच छान आणि मस्त अशी टूटी फ्रुटी बनून तयार आहे, एकदम यम्मी आणि ट्रान्सपरंट, की तुम्हाला वाटेल की असाच एखादा तुकडा तोंडात टाकून बघूयात, खूपच मस्त दिसते। तुम्हाला जर टूटी फ्रुटी एकाच फ्लेवरची हवी असेल तर एक छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स ॲड टाकून घ्या व छान मिक्स करून घ्या। पण आपण बनविणार आहोत छान छान व वेगवेगळ्या फ्लेवर्स आणि कलर्समध्ये। सगळ्यात आधी आपण 3 बाउलमध्ये शिजवलेली टूटी फ्रुटी वेगवेगळी काढून घेऊयात। हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते, दिसते ना एकदम काचेसारखी, म्हणजेच ट्रान्सपरंट। येथे मी वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स आणि कलर्स घेतले आहेत। पहिल्या टूटी फ्रुटीच्या बाउलमध्ये आपण हिरवा कलर टाकून घेणार आहोत। कलर टाकून व्यवस्थित मिक्स करा। दुसऱ्या बाउलमध्ये लाल कलर टाकून घेणार आहोत आणि तिसऱ्या बाउलमध्ये पिवळा कलर टाकून घेणार आहोत। आता येथे आपण कलर्सप्रमाणे फ्लेवर्स मॅच करून घेणार आहोत। हिरव्या कलरमध्ये मी खस इसेन्स वापरणार आहे, 2 ते 3 ड्रॉप्स पुरेसे आहेत। लाल कलरमध्ये व्हॅनिला इसेन्स वापरणार आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही रोज इसेन्स पण वापरू शकता। आणि तिसऱ्या बाउलमध्ये म्हणजे पिवळ्या कलरमध्ये पायनॅपल इसेन्स टाकून घेणार आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही इथे मँगो इसेन्स पण वापरू शकता। आजकाल खूपच इझिली तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मार्केटमध्ये मिळू शकतात। तुम्हाला हवं तर तुम्ही फूड कलर न टाकता फक्त वेगवेगळे इसेन्स टाकू शकता। हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बघा, एकदम यम्मी अशी, मार्केटपेक्षा पण छान अशी वेगवेगळ्या फ्लेवरची टूटी फ्रुटीची अर्धी प्रोसेस कंप्लीट झाली आहे। आता आपण ही टूटी फ्रुटी 10 ते 15 तास अशीच झाकून ठेवून देऊयात, जेणेकरून आपण जे कलर्स व इसेन्स यात वापरले आहेत ते टूटी फ्रुटी आतमध्ये शोषून घेईल। आता 12 तास झालेले आहेत, बघा किती सुंदर कलर आला आहे। तुम्ही पण या प्रोसेसने टूटी फ्रुटी बनवली तर 100% तुमची टूटी फ्रुटी मार्केटसारखीच बनेल, हे मी विश्वासाने सांगते। मी तुम्हाला जवळून दाखवते किती ज्युसी आणि परफेक्ट अशी टूटी फ्रुटी बनली आहे। आता पुढची प्रोसेस म्हणजे एका ट्रेमध्ये मी पेपर नॅपकिन टाकून घेतले आहेत, त्यात आपण टूटी फ्रुटी पसरवून घेऊयात, यामुळे टूटी फ्रुटी लवकर ड्राय होण्यास मदत होते। तुम्ही हे पीसेस एखाद्या चाळणीत किंवा ताटामध्ये पण पसरवून ठेवू शकता। ही टूटी फ्रुटी व्यवस्थित पसरवून घ्यावी, जेणेकरून त्यातला पाक जो आहे तो सगळा ड्राय झाला पाहिजे। बघा, आपला पाक पण अजिबात बाउलमध्ये उरलेला नाही आहे, कारण की आपण सगळ्या गोष्टी मोजूनच घेतल्या होत्या। पुन्हा मी वरून पेपर नॅपकिन ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे, त्यामुळे होते काय की पेपर नॅपकिन एक्स्ट्राचा जो पाक आहे तो शोषून घेतो। अशा प्रकारे हे बघा, पेपर नॅपकिनने पूर्ण पाक शोषून घेतला आहे। नंतर फॉइल पेपरवर टूटी फ्रुटी छान पसरवून 4 ते 5 तासासाठी फॅनखाली ठेवून द्यावी, म्हणजे ही छान ड्राय होते व तुम्ही स्टोअर करू शकता। हे बघा, टूटी फ्रुटी पूर्णपणे रेडी झाली आहे। किती सोपी रेसिपी आहे ना, हा मल्टी कलर तर बघा किती छान दिसतोय। कोणी म्हणेल का ही मार्केटची नाही आहे म्हणून, तुम्ही ही सुकल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये 1 महिन्यासाठी स्टोअर करू शकता, व फ्रीजमध्ये ठेवली असेल तर आरामात 6 महिने तुम्ही टूटी फ्रुटी वापरू शकता। तर अशा प्रकारे आपल्या आवडीचे फ्लेवर्स व आवडीचे कलर्स वापरून घरीच टूटी फ्रुटी बनवा। अपेक्षा करते की तुम्हाला माझी ही टूटी फ्रुटीची रेसिपी नक्की आवडली असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा। आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे ते प्रेस करायला विसरू नका, म्हणजे मी तुमच्यासाठी ज्या वेगवेगळ्या सोप्या चविष्ट पौष्टिक व चमचमीत रेसिपीज घेऊन येते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। लवकरच तुमच्यासाठी नवीन रेसिपीज घेऊन येईल, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व आनंदात राहा। थँक्यू।